मजनू चित्रपट येत्या दहा जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्या, ये त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील क्राऊन बँकवेटमध्ये चित्रपटाचे सहनिर्माते इरफान मेहबूब भुप अली भोपाळी यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाची माहिती दिली आहे यावेळी मजनू चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोलवर्धन दोलताडे चित्रपटातील अभिनेता रोहन पाटील अभिनेत्री स्वेतलाना अहिरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाबाबत माहिती देण्यात आली असून या चित्रपटात अभिनेते लागीर झालं जी या टी व्ही वाहिनीवरील आजा म्हणजेच नितेश चव्हाण हे मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री श्वेतलाना अहिरे सुरेश विश्वकर्मा मिलिंद शिंदे अरबा शेख प्रणव रावराणे आदिती सारंगधर माधवी जुवेकर भक्ती चव्हाण यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत मजनू हा चित्रपट प्रेमकथा नसून समाजासाठी नवीन सुसंदेश देणारा चित्रपट असल्याने कुटुंबातील सर्वच जण एकत्र मिळून पाहण्यासारखं आहे अशी माहिती दिग्दर्शक शिवाजी दोलताडे सहनिर्माते इरफान भोपाळी यांनी दिली आहे